नमस्कार. रत्नागिरीत कारभार करणारे धनाढ्य झाले, त्यामुळे रत्नागिरी शहर प्रगती करू शकत नाही, खासदार नारायण राणे यांचं प्रतिपादन. रत्नागिरीत नगराध्यक्षपदाची रणधुमाळी सुरू असून त्याच्या प्रचारासाठी सर्वच पक्षांनी रान उठवलं आहे. यामध्ये भाजपही मागे नाही. भाजपचे खासदार नारायण राणे यांनी रत्नागिरी नगरपरिषदेच्या कारभारावर तोफच डागली आहे. रत्नागिरी शहरातील नगराध्यक्ष निवडणूक अटीतटीवर आली असून शहरात भाजपचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे, आमदार प्रसाद लाड यांनी पत्रकार परिषद घेत सरकार आणि रत्नागिरीच्या कारभारावर ताशेरे ओढले. यावेळी माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार बाळ माने, ॲडव्होकेट दीपक पटवर्धनही उपस्थित होते. आपण पाहणार आहोत खासदार नारायण राणे यांनी घेतलेला हा समाचार. रत्नागिरी नगरपालिकेची निवडणूक येणाऱ्या 29 डिसेंबर रोजी होऊ घातलेली आहे आणि या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला मी रत्नागिरीमध्ये आलेलो आहे. श्रीयुत ॲडव्होकेट दीपक पटवर्धन यांच्या प्रचारार्थ रत्नागिरीकरांनी रत्नागिरी शहराचं परिवर्तन व्हायचं असेल, सुंदर स्वच्छ आणि निरोगी शहर बनवायचं असेल तर पटवर्धनांनाच निवडून द्यावं ही विनंती करण्यासाठी मी रत्नागिरीमध्ये आलेलो आहे. रत्नागिरी हे शहर फार पूर्वीपासून शहर म्हणून प्रसिद्ध आहे. याला इतिहास आहे या शहराला आणि इतिहास ज्या प्रमाणात आहे, पार्श्वभूमी रत्नागिरीला आहे त्या प्रमाणात रत्नागिरीचं परिवर्तन दर्जेदार शहरामध्ये होऊ शकलेला नाहीये. रत्नागिरीकरांनी विचार करावा, जगाच्या पाठीवर भारतात आणि महाराष्ट्रात मागील 10-15 वर्षामध्ये अनेक शहरं उदयाला आली आणि अतिशय भरभराटीला ही शहरं आली. त्या शहरामध्ये कारखानदारी आली, व्यापारी वर्ग आले, नवीन वसाहती आल्या आणि सर्व नागरी सुविधा ज्या शहरात द्याव्या लागतात त्या 18 नागरी सुविधा दिलेली शहरही या महाराष्ट्रातही आज आहेत. नवी मुंबई सारखं शहर आपल्या सर्वांना माहित असेल, अशी अनेक शहर आहेत. मात्र रत्नागिरी मागे राहिलं विकासाच्या बाबतीत, नागरी सुविधांच्या बाबतीमध्ये. त्याला कारण इथे असलेली सत्ता. शिवसेना अनेक वर्ष नगरपालिकाही ताब्यात आहे आणि जिल्हा परिषदही ताब्यात आहे आणि दोन्ही संस्था डब्यात आहेत. शहरामध्ये पिण्याच्या पाण्यासारखा गंभीर प्रश्न आहे. ड्रेनेजची व्यवस्था या शहराला नाही, एवढं जुनं शहर असून भुयारी गटार योजना नाही. प्रत्येक भागाभागामध्ये गटार उघड्यावर सोडल्यामुळे, सांडपाण्यामुळे मच्छरचा उपद्रव किंवा रोगराई मोठ्या प्रमाणात आहे. भौगोलिक दृष्ट्या आणि निसर्गाच्या दृष्ट्या अतिशय निसर्गरम्य असेल शहर. याला चांगल्या नागरी सुविधा, रस्ते, पाणी, वीज, शाळा, आरोग्य, क्रीडांगण, वाचनालय अशा 18 नागरी सुविधा देऊन हे शहर सुंदर, स्वच्छ, निरोगी बनलं असतं. पण या नगरपालिकेने भ्रष्टाचार सोडून दुसरं काही केलेला नाही. इथे कारभार करणारे धनाढ्य झाले पण इथे नवीन उद्योगधंदे स्थानिक लोकांना रोजगार मिळू देऊ शकतील असे रोजगार कंपन्या निर्माण झाल्या नाही, आल्या नाही, क्वचित आल्या, काही बंदही पडल्या. त्यामुळे इथल्या जनतेने विचार करायला पाहिजे. या शहरामध्ये कायद्यान सुव्यवस्था आहे का? नागरिकांना
सुरक्षितता आहे का? व्यापारी वर्ग आणि उद्योजकांना सुरक्षितता आहे का? ती असती तर नक्कीच भरभराट या शहराचा झाला असता, पण झाला नाही. याला कारण शिवसेना आणि शिवसेनेचे नगरपालिकेत असलेले सगळे नेते मंडळी याला कारणीभूत आहेत. मुंबई महानगरपालिका जशी देशातली सगळ्यात भ्रष्ट महानगरपालिका म्हणून ओळखली जाते, तशी राज्यामध्ये नगरपालिकेमध्ये भ्रष्ट नगरपालिकेच्या यादीत रत्नागिरीचं नाव आहे. आणि म्हणून माझी मतदारांना विनंती आहे, या शहराचा कायापालट करायचं असेल तर मताचं परिवर्तन करा. शिवसेना पक्ष आज सत्तेवर जरी असला तर सत्ता शिवसेनेकडे नाही, राष्ट्रवादीकडे आहे. नामदारी मुख्यमंत्री आहेत, नामदारी. पत्रकारांनी कोणीही प्रश्न विचारला का उत्तर एक तर शरद पवारनी द्यावं असं सांगतात, जयंत पाटलांनी तरी द्यावं, नाहीतर देसाईंनी तरी द्यावं असा हात केला जातो. प्रश्नाला उत्तर राज्याचे मुख्यमंत्री देऊ शकत नाही. राज्याबद्दलची कोणत्याही योजनेची माहिती मुख्यमंत्र्याला नाही, महाराष्ट्राचं प्रशासन ज्याला ज्ञात नाही, माहिती नाही, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राची प्रगती करू शकत नाही. आणि तीच गत आज रत्नागिरीची आहे. रत्नागिरीला विकासासाठी काय हवंय, जनतेला काय दिलं पाहिजे याचा अभ्यास नसलेली माणसं आज इथल्या सत्तेवर बसत आहेत. ही आलेली नगरपालिकेची निवडणूक आली नाही, ही लादली गेलेली आहे, ही लादली गेलेली आहे. 5 वर्षासाठी नगराध्यक्ष निवडून दिलेला होता, 2.5 वर्षांनी राजीनामा देऊन कोणाच्या हट्टासाठी निवडणूक होत आहे, आणि त्याचा भुर्दंड म्हणा, त्रास म्हणा, आज जनतेवर आहे, जनतेवर आहे. ही निवडणूकच मुळात लादली गेल्याने आणि शिवसेनेने लादल्यामुळे जनतेमध्ये तीव्र नाराजी आहे. या सगळ्याचा विचार रत्नागिरीच्या जनतेने करावा. आमचे ऍडव्होकेट दीपक पटवर्धन साहेब वकील आहे, स्थानिक आहेत, वकिली करतायत. रत्नागिरीची सगळ्या समस्या अडचणी त्यांना ज्ञात आहेत, माहिती आहे चांगलं. भारतीय जनता पक्षाचे ते उमेदवार आहेत, भारतीय जनता पक्ष देशात सत्तेवर आहे. उद्या शहरासाठी काही फंड हवा असेल तर आम्ही दिल्लीवरून आणू शकतो. राज्य सरकारची क्षमता फंड देण्याची नाही, नगरपालिकेला कर्जमाफी जाहीर केली, दिली नाही बांधवांनो. तुम्ही वृत्तपत्रात कर्जमाफी केली 2 लाखापर्यंत नाहीये, कुठल्याही बजेटमध्ये प्रोव्हिजन तरतूद नाही. मार्च नंतर दाखवणार म्हणे सप्लिमेंटरी मध्ये रक्कम किती तीही सांगत नाही, किती लाभार्थी आहेत शेतकरी तेही सांगत नाही. फसवेगिरी चालू आहे, घोषणाबाजी करून आणि फलक लावून. तसे फलक रत्नागिरीमध्ये लागले असतील, शेतकऱ्यांना देण्याची किंवा सातबारा कोरा करण्याची क्षमता या सरकारमध्ये नाही. कर्जमाफी देण्याची पूर्ण सरसकट या सरकारची नाही, त्यामुळे या सरकारकडून नगरपालिकेला काय मिळेल आणि शिवसेना काय करेल अशातला भाग नाही. काही करायचं झाल्यास बारामतीला जावं लागेल, पवारांची परवानगी घ्या, अशी सध्याची परिस्थिती आहे. म्हणून मी रत्नागिरीकरांना विनंती करेन, तरुणांना विनंती करेन, रत्नागिरी शहराच्या विकासात औद्योगिकरण नाहीये, औद्योगिकरण नाहीये. एका वेळेला शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेलं हब समजायचो आम्ही रत्नागिरी, तेही शैक्षणिक दर्जा राहिला नाही. आज इथे सर्वच नागरी सुविधा कोलमडून पडलेल्या आहेत आणि सुरक्षिताही नाही. गुंडगिरी चालू आहे, भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात चालू आहे. हे असलेले उमेदवार यांचं सगळं हे जे आहे शिवसेनेचे यांचं चारित्र आणि काम पाहूनच लोकांनी मतदान करावं. काय करतात
अंगावर शुभ केसेस किती आहेत? शुभ केसेस किती आहेत ही सर्व माहिती घ्यावी आणि मगच मतदान करावं. आमचे मतदार वकील असून सगळ्यांच्या परिचित आहेत. विधायक सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून त्यांनी अनेक कामं करतात, अनेक संस्थांवर कार्यरत आहेत. तेव्हा अशा सज्जन सत्कारणी लोकांच्या कामाला येतील असे आमचे उमेदवार आणि त्याच्या विरोधात बदनाम झालेले लोकांना वेटीला धरणारे दहशत करून असे शिवसेनेचे उमेदवार आहेत. इथल्या जनतेने, इथल्या तरुणांनी, इथल्या प्रौढांनी, सिनियर सिटीजन यांनी सर्वांनी मिळून या वेळेला एक वेळेला आम्हाला भारतीय जनता पक्षाला संधी द्यावी. एक वेळ उरलेल्या 2.5 वर्षात आम्ही कायापालट केल्याशिवाय, बदल केल्याशिवाय राहणार नाही ही तुम्हाला मी हमी देतो. मी पाठपुरावा करेन. आम्ही त्यांच्या सोबत आहोत, त्यांच्या पाठीमागे आहोत. आणि म्हणून सर्व रत्नागिरीकरांनी त्यांना प्रचंड मताधिक्या निवडून द्यावं अशी मी विनंती करत असताना मला स्वतःला त्यांच्यासारखा सज्जन गृहस्थ नगराध्यक्षपदी बसावा या पवित्र रत्नागिरीच्या भूमीत असे व्यक्ती बसल्यास या रत्नागिरी सुजलाम सुफलाम व्हायला वेळ लागणार नाही आणि तेव्हा मतदान रत्नागिरी करतील अशी अपेक्षा माझी आहे. मी विनंती करतो